लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत या पहिल्या टप्प्यात सतरा राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधल्या लोकसभेच्या एकशे दोन जागांसाठी मतदान होणार आहे यामध्ये तामिळनाडूमधल्या एकोणचाळीस राजस्थानमधल्या बारा उत्तर प्रदेशामधल्या आठ मध्य प्रदेशातल्या सहा उत्तराखंड आसाम आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी पाच बिहारमधल्या चार पश्चिम बंगालमधल्या तीन अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय इथल्या प्रत्येकी दोन तर छत्तीसगड मिझोराम नागालँड सिक्कीम त्रिपुरा अंदमान आणि निकोबार बेट जम्मू आणि काश्मीर लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी इथल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे यासोबतच उद्या अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम इथल्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे